पलूस तहसीलदार कार्यालयासमोर किसान सभेची तीव्र आंदोलने झाली तहसीलदार राजेंद्र पोल यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने राज्यभर उत्स्फूर्तपणे सुरू असलेल्या संपाचा भाग म्हणून आज पलूस तहसील कचेरीसमोर किसान सभेच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली व जोरदार घोषणा देऊन परिसर दनानून सोडला नूतन तहसीलदार राजेंद्र पोल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील शेतकरी शेतमालास हमीभाव नसल्याने मेटाकुटीस आला असून त्याला शेती करण्यास दुरावास्त झाले आहे बाजारातील शेतीनिविष्टांचे शेतमजुरांचे औषधे बी बियाणे खते आदींचे दर गगनाला भिडले आहेत परिणामी शेती उत्पादन व खर्च यांचा मेळ बसत नाही त्यामुळेच घेतलेली कर्ज फिटत नसून उलट डोक्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर उभा राहत आहे